मेडिकल आणि इंजिनिअरिंगच्या क्षेत्रामध्ये पदार्पण करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही एक सुवर्ण संधी आहे असं मत बायजूचे मृत्युंजय सिंह पवार यांनी व्यक्त केलंय. मेडिकल आणि इंजिनिअरिंग क्षेत्रात करिअरचं स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश अभ्यासाचा मार्ग सुकर करण्यासाठी आकाश बायजूजनं सोलापुरात पदार्पण केलंय. त्यामुळे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना मेडिकल आणि इंजिनिअरिंगच्या तयारीसाठी इतत्र जाण्याची गरज भासणार नाहीये. पूर्ण प्रशिक्षित मार्गदर्शक एमएचटी सीईटीच्या चाचणी पूर्वतयारीकरिता मेडिकल आणि इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये पदार्पण करू पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही सुवर्णसंधी असल्याचं आकाश बायजूचे सीबीएस मृत्युंजय सिंह आणि डेप्युटी डायरेक्टर सुरेश सिंह यांनी गुरुवारी दुपारी आयोजित पत्रकार परिषदेत सांगितलं. आकाश बायजूस तयार करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी सर्वसमावेशक चाचणी पूर्वतयारी सेवा प्रदान करतं. वैद्यकीय म्हणजे नीट आणि अभियांत्रिकी प्रवेश परीक्षा, जेईई, शाळा बोर्ड आणि ऑलिम्पियाड सारख्या स्पर्धात्मक परीक्षा आकाश ब्रँडशी संबंधित आहेत. जेईई अभियांत्रिकी प्रवेश परीक्षा, शिष्यवृत्ती परीक्षा, चाचणी पूर्वतयारी उद्योगात 34 वर्षांहून अधिक ऑपरेशनल अनुभव कंपनीकडे आहे. मेडिकलमध्ये मोठ्या संख्येने 325 आकाश केंद्राचे संपूर्ण भारत नेटवर्क आणि वार्षिक विद्यार्थी संख्या 3,30,000 अधिक असल्याचं सीबीएस मृत्युंजय सिंह आणि डेप्युटी डायरेक्टर सुरेश सिंह यांनी म्हटलं. कालपर्यंत सोलापूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना वैद्यकीय अभियांत्रिकी प्रवेश परीक्षा चाचणी पूर्वतयारीसाठी अन्य जिल्ह्यात आणि प्रगत शहरात जावं लागायचं, त्यामुळे त्यांच्या पालकांवरील आर्थिक भार हा वाढत होता. या तुलनेत सर्व गोष्टी स्थानिक ठिकाणी उपलब्ध करून होण्याची संधी असून आपल्या जिल्ह्याचा पॅटर्न म्हणून ख्याती आकाश बायजूस निर्माण करण्यात यशस्वी होईल असा विश्वास डेप्युटी डायरेक्टर सुरेश सिंह यांनी व्यक्त केला. आमच्या विद्यार्थी प्रथम दृष्टिकोनासह त्यांच्यातील अंतर कमी करण्यावर लक्ष केंद्रित केलंय. प्रादेशिक आणि मुख्य प्रवाहातील विद्यार्थी अभियांत्रिकीच्या मोठ्या टक्केवारीपर्यंत पोहोचण्याचं आमचं ध्येय आहे. आमच्या सीईटी कोर्सद्वारे विद्यार्थी आणि त्यांना एमएचटी सीईटी यासाठी पूर्णतः तयारी करण्याचं आमचं उद्दिष्ट असून यामध्ये उच्च प्रशिक्षित तज्ञ आणि स्पर्धात्मक परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी दर्जेदार मार्गदर्शन करतील असंही त्यांनी यावेळी म्हटलं. या पत्रकार परिषदेला सीबीएच मृत्युंजय सिंह, डेप्युटी डायरेक्टर सुरेश सिंग, असिस्टंट डायरेक्टर दीपक सिक्युरिया आणि बॅच हेड राहुल बौद्धल उपस्थित होते.